वळूयात पुढच्या बातमीकडे. गेले 2 दिवस झाले कोल्हापुरात संततधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीला महापूर आलाय. गगनबावडा रस्ता गुरुवारी रात्री 8 वाजताच बंद झाला आहे. जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे 150 हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. अंबाबाई कृष्णा निमित्त कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांनी पूरस्थितीचा अंदाज घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू झालेला पावसाचा जोर हा दिवसभर कायम होता. शहर आणि परिसरात गुरुवारी संततधार सुरू होती. आजही हीच परिस्थिती आहे. या पावसानं शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आलंय. जागोजागी पाणी साठल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं आहे. कुंभी नदीचे पाणी मांडुकली जवळ रस्त्यावर आलं आहे. परिणामी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. यामुळे करुळ भुईबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक कोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. नावेद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पंचगंगेचं पाणी देखील गंगावेस शिवाजी पूल रस्त्यावर गायकवाड्यापर्यंत आलं आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.